नमस्कार, मी माया। मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये मस्त गरमागरम असा चहा प्यावसा वाटतो, आणि हा चहा जर का मस्त मसालेदार असेल तर अजूनच मजा येईल। तर चला मग आज आपण मस्त असा मसालेदार असा चहा कसा करायचा ते बघणार आहोत। मसाला चहा करण्यासाठी सुरुवातीला आपण चहाचा मसाला बनवूया। यासाठी मी इथे 3 दालचिनी घेतलेली आहे, त्यानंतर मी इथे 1 इंचाचे 2 सुंठ घेतलेले आहेत आणि हे सुंठ फोडून घ्यायचे आहेत। इथे मी 4 चमचे वेलच्या घेतलेले आहेत, त्यानंतर इथे मी 1.5 चमचा काळी मिरी घेतलेली आहे आणि 1 चमचा लवंग घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे 1 मोठा जायफळ घेतलेला आहे, त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहे। आता आपण इथे या सुंठाचे तुकडे करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता इथे मी सुंठाचे तुकडे करून घेतलेले आहे। आता इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेले आहे। आता या पॅनमध्ये आपण हे सर्व मसाले थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत। आता इथे सुरुवातीला मी हे सुंठ घालत आहे, त्यानंतर तोडून घेतलेली जायफळ घालायची आहे आणि हे थोडेसे हलकेसे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे। अगदी गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आणि मंद असेवरतीच आपल्याला हे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आता 1 मिनिटभर मी हे सर्व मसाले हलके असे गरम करून घेणार आहे। आता आपण यामध्ये उरलेले सगळे मसाले गरम करून घेऊया। इथे मी सर्व मसाले गरम करायला पॅनमध्ये ठेवलेले आहेत। आता 1 मिनिटभर आपण हे गरम करून घेऊया। टोटल 2 ते 3 मिनिट मी हे सर्व मसाले गरम करून घेतलेले आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे सर्व मसाले पूर्णपणे थंड करून घेऊया। थंड केल्यानंतर इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे, यामध्ये आता आपण हे सर्व मसाले ओतून घेऊया आणि पल्स मोडवरती आपण हे म्हणजेच बंद चालू करत हे पावडर बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त अशी पावडर तयार झालेली आहे। ही तयार झालेली पावडर आता आपण काढून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता मी एका लहानशा काचेच्या भरणीमध्ये ही पावडर भरून ठेवलेली आहे आणि ही पावडर तुम्ही महिनाभर अशाच पद्धतीने वापरू शकता। आता आपण यापासून तयार होणारा मसालेदार चहा बनवूया। गॅसवरती मी इथे पातेल्या ठेवलेल्या आहे, यामध्ये मी 2 कप चहा करणार आहे। यासाठी मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी 2 चमचे चहा टाकत आहे। आता चहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता। आता इथे चहाला उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये मी 4 चमचे साखर घालत आहे। आता साखरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। साखर घातल्यानंतर उकळी आल्यानंतर मी इथे 1/2 चमचा जो तयार केलेला मसाला आहे चहाचा मसाला तो घातलेला आहे। आता तुम्ही इथे बघू शकता मस्त असा चहा आपला उकळला गेलेला आहे। आता या स्टेजला मी इथे 1 कप दूध ओतत आहे आणि दूध आता मस्त असं यामध्ये उकळवून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता दूध घातल्यानंतर चहा मस्त उकळलेला आहे, मस्त गरमागरम आणि चहाला खूप सुंदर असा रंग पण आलेला आहे आणि खूप सुंदर असा सुगंधसुद्धा सुटलेला आहे। तर आता गॅस बंद करूया आणि हा तयार झालेला मसाला चहा गाळून घेऊया। बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या चहाला, असा वाफळता चहा आपण घ्यायचा आहे। आता बघा मी इथे 2 ग्लास घेतलेले आहेत आणि या काचेच्या ग्लासमध्ये मस्त वाफाळलेला चहा ओतत आहे। खूप सुंदर रंग आलेला आहे आणि सुगंध खूप सुंदर सुटलेला आहे। तुम्ही बघू शकता तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने चहाचा मसाला करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा।
रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.